जुना मोटर स्टँड येथे 2 दिवसापूर्वी जो प्रकार त्या ठिकाणी झाला, रवी ढोणे माझ्या बरोबर काम करणारे आणि माझ्या नगरविकास आघाडीचे नगरसेवक यांच्या देशी दारूच्या दुकानावरनं, तसंच खासदार उदयनराजे यांचे नगरसेवक खोटाळे, चिरंजीव समीर खोटाळे त्यांची ती जागा असल्यामुळं जो काही त्या ठिकाणी प्रकार झाला, तणाव वगैरे निर्माण झाला, त्याच्यावरनं आत्ताच असं कळते खासदारांनी सांगितलं घराण्याचं वगैरे, तत्त्व घराण्याची आणि तत्वाशी मी बांधलेलं आहे, तत्त्व कधी मी हे करत नाही, हे जरा ऐकून बरं वाटलं की तत्त्व वगैरे त्यांच्या ह्याच्यामध्ये आहेत. खरं म्हणजे लोकांची एक अपेक्षा असती, मतदारांची किंवा एक सर्वसामान्यांची, की लोकप्रतिनिधींनी खरं बोलावं. आणि आत्ताची जी काही प्रतिक्रिया खासदारांनी दिलेली आहे त्याच्यावरनं म्हणजे माझं येतं आहे की खरं म्हणजे खासदार साहेबांनी जे आहे ते खरं सांगायला पाहिजे होतं. विषय देशी दारूच्या दुकानाचा नसून विषय खोटाळ्यांची जागा मोकळी करून द्यायचा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. देशी दारूचं दुकान होतं तिथं का इतर कुठलं दुकान होतं हा विषय त्याचाही नाही, तर खोटाळ्यांची जागा थाक धप्पडशाही दंडेलशाही करून दहशत करून त्या दिवशी मोकळी करून द्यायची हा सगळा नियोजित प्लॅन खासदारांचा त्यांच्या समर्थकांचा होता. त्याचबरोबर नगरपालिकेतली सत्ता आपली वापरायची सगळा नियोजनबद्ध कामकाज किंवा नियोजनबद्ध त्यांचं त्या दिवशीचं सगळे होतं. फक्त रवी ढोणेंच्या बरोबर मी आणि आमचे सर्व बाकी तिथं कार्यकर्ते आणि पोलीस यंत्रणा पण सगळी तिथं आली म्हणून खासदारांचा हा प्लॅन त्या दिवशी सक्सेसफुल झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. आता देशी दारूच्या दुकानाबद्दल खासदार म्हणतात की लोकांना त्रास होतो आहे, महिलांना त्रास होतो आहे, मंडईत महिला येतात वगैरे, हे चांगलं त्यांचं जे म्हणणं आहे किंवा दुकान बंद व्हावं किंवा हे, पण मग माझं असं म्हणणं आहे ते म्हणतात तत्त्व किंवा तत्त्व आहे, तर माझं म्हणणं आहे की मग खासदारांनी स्वतःच्या लोकसभा मतदारसंघातली सर्व देशी दारूची दुकानं बंद करण्याची मोहीम घ्यावी आणि आपली तत्त्व जी आहे ती त्यांनी दाखवून द्यावी. नुसतं रवी ढोणेंच्या दुकानापुरतं आपलं तत्त्व आणि तत्त्वाची भाषा खासदारांनी करू नये, कारण ती योग्य नाही, ती थोडं खोटं बोलल्यासारखं होतं आहे. हे दुकानाचा विषय जो आहे हा अनेक वर्ष चालला आहे, 72 सालापासून ते दुकान तिथं आहे. रिझर्वेशनचा त्यांनी विषय काढला, पण रिझर्वेशन हे केवळ रवी ढोणेंच्या देशी दारूच्या दुकानापुरतं नाही आहे, तर ट्रक टर्मिनल किंवा ट्रक बे किंवा वाहनतळ जे आहे हे संपूर्ण त्या जुन्या मोटर स्टँडच्या संपूर्ण प्रॉपर्टीवर रिझर्वेशन आहे. आणि अतिक्रमण म्हणून जे 2-3 दिवस सारखं होतं, तर हे अतिक्रमण नाही, ही नगरपालिकेची जागा नसून खाजगी मिळकत आहे आणि खाजगी मिळकतीच्यावर कुठले अतिक्रमण नाही. आणि माझं एक आहे की सगळ्या गोष्टीला यंत्रणा आहेत, हे अतिक्रमण काढायला पण यंत्रणा आहेत. जर तसे शासनाचे कोर्टाचे आदेश असले तर तुम्ही त्याप्रमाणे कार्यवाही करू शकता, त्याला कुणी अडवं येणार नाही. पण नुसतंच माझ्या बगल बच्चांसाठी मी हे करायचं असला जो प्रकार त्या दिवशी खासदारांचा होता त्या गोष्टीला हा माझा विरोध होता. शेवटी रवी ढोणे हे आज रवी ढोणेवर वेळ आली, उद्या ही वेळ जे खासदार बोलले ती वस्तुस्थिती आहे की उद्या ह्यांच्याकडं कुणी गेलं आणि खासदार साहेब आमची जरा ही जागा मोकळी करून द्या, म्हणजे खासदारांचं काम जागा मोकळ्या करायचं आहे का? आज कलेक्टर आहे, नगरपालिका आहे, आज हायकोर्टानं स्टे दिलेला असताना हायकोर्टाच्या पुढं जाऊन तुम्ही हायकोर्टाच्या निर्णयाची किंवा स्टेची हे करून तुम्ही जे करता. आणि त्यांनी केलं म्हणजे मला एक गंमत वाटती, त्यांनी सुरुवातीला एक असं बोलले की किती वेळा कोर्टात जायचं, आता मला हीच गंमत वाटती की कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावतं आहे कोण? आज सगळ्यांनी म्हणजे सुरुची राडा टोलनाक्याचं झालं, तर त्याचा पण उल्लेख केला वर्तमानपत्रातनं सगळ्यांनी उल्लेख केला, किंवा एक वर्ष झालं नाही की हे दुसरं प्रकरण आहे आणि कुठंतरी हे करावं. पण मला सर्वांना, सातारकरांना सगळ्यांना सांगायचं आहे, म्हणजे सर्व नागरिकांना किंवा सगळ्यांना,
की मी जलमंदिरकडे गेलो नव्हतो, मी माझ्या घरी आलो होतो आणि उदयनराजे माझ्या घरात आले होते. म्हणजे अशा याच्यामध्ये म्हणजे नुसतं मी राजघराण्यातला आहे, मी लोकप्रतिनिधी आहे, पण उद्या कुणी माझ्या घरात यावं आणि इथं दंगा करून जावा आणि मी त्याच्या तोंडाकडे बघत बसायचं, ही भूमिका योग्य आहे का? किंवा मी शांत बसलो असतो आणि काहीच जर माझ्याकडनं त्यावेळेला प्रत्युत्तर झालं नसतं तर हे आज प्रत्येकाचं घर, मी त्यावेळेला पण सांगितलं होतं की घर प्रत्येकाला प्रिय असतं, मग छोटं असू दे, मोठं असू दे, काही असू दे. हे खासदार स्वतः माझ्या घरात शिरले होते, त्यांचे कार्यकर्ते आणि काय त्यांचं जे काय डोक्यात असेल प्लॅन जो काय त्यावेळेचा असेल तो. आता त्यावेळेस आपण त्यांचा प्लॅन फसला, त्यांचा चांगला टाळला ही दुसरी गोष्ट आहे, पण दुसऱ्याच्या घरात येऊन मी काय जलमंदिरकडे गेलो नव्हतो, ना मी त्यांच्या तिकडे गेलो होतो. आम्हाला त्यावेळेला एस पी साहेबांनी यांनी विनंती केली किंवा तुम्ही जाऊ नका, आम्ही सरळ आम्ही गाड्या आमच्या घेतल्या, माझी गाडी मी घेतली आणि मी माझ्या घरी येऊन माझ्या ऑफिसमध्ये इथं शांतपणे बसलो होतो, कुणाला आम्ही काही प्रतिक्रिया दिली नाही, काय नाही. त्यामुळं माझा कुठलाही म्हणजे मी आमदार म्हणून कुठंही जाऊन मुद्दामून भांडणं काढायचं हे असं काय, परवासुद्धा जर खासदार तिथं आले नसते तर मला पण तिथं जायला लागलं नसतं आणि तणाव निर्माण झाला नसता. खासदारांनी तिथं याचं काही कारण नाही, खरं म्हणजे खुटाळे आणि ढोणे या दोघांनीही काय विषय तो बघून घेतला असता. तुम्ही नेमकं जाऊन तिथं काय साध्य करणार होता किंवा तुम्ही तिथं जायचं कारण काय होतं? तुमच्याकडं ऑर्डर त्या दिवशी पण नव्हती आणि आज पण कुठली ऑर्डर नाही त्यांच्याकडं. असं सगळं असताना तणाव निर्माण ह्यांनीच करायचा, ह्यांनीच परत सांगायचं की बुवा कोर्टाच्या पायऱ्या किती चढायच्या, किती वेळा हजर व्हायचं. म्हणजे हा एक जरा गमतीशीर प्रकार आहे, म्हणजे एंटरटेनमेंटच आहे असं मला तरी वाटायला लागले म्हणजे ही सगळी. आणि म्हणून खासदारांनी पण जरा माझं म्हणणं आहे की इतर ज्या काही हे असली दुकानं मोकळी करून दे, हे करून दे, असलं करण्यापेक्षा जरा मतदारसंघाकडं बघावं. मतदारसंघातले जे प्रश्न आहेत, आज दुष्काळाची परिस्थिती ही मतदारसंघामध्ये निर्माण व्हायला लागली आहे, तिकडं जरा लक्ष द्या. इतर काही हा विषय आहे तिकडं शहरामध्ये, आज जे नगरपालिकेच्या माध्यमातून खासदारांकडं नगरपालिका आहे जी काही बोंबाबोंब व्हायला लागली आहे त्याच्याकडं खासदारांनी लक्ष द्यावं. दुकानं अतिक्रमण, देशी दारूचं दुकान किंवा काही जे आहे त्याला एक्साईज डिपार्टमेंट आहे, कलेक्टर आहेत, अनेक यंत्रणा आहेत जे ते करू शकतात. आणि तत्व किंवा घराण्याचं वगैरे त्यांनी जे सांगितलं, एवढं घराण्याचं सगळं जर त्यांना तत्व वगैरे सगळी पाठ आहेत, तर मग माझी परत विनंती आहे की संपूर्ण लोकसभा मतदारसंघातली उदयनराजेंच्या देशी दारू दुकानं बंद करण्याची मोहीम ही उदयनराजेंनी उद्यापासून घ्यावी, त्यांनी गाडी काढावी आणि त्यांनी सगळी दुकानं जी आहेत ती, जसं रवी ढोणेंचं दुकान बंद करायला ते ज्या जोशामध्ये आणि ज्या ह्याच्यात आले होते, तसे सगळी दुकानं जिल्ह्यातली त्यांच्या मतदारसंघातली, त्यांच्या मतदार मी जिल्हा पण म्हणत नाही, उदयनराजेंच्या लोकसभेच्या मतदारसंघातली सगळी देशी दारूची दुकानं ही उदयनराजेंनी बंद पाडायला सुरुवात करावी. आणि नक्कीच म्हणजे मग तत्व वगैरे ह्या गोष्टी उदयनराजे जे बोलतात की कुठंतरी लोकांना आणि आम्हाला पण खरं वाटत. दुसरं, त्यांनी माझ्यावरच्या जर अन्याय झाला तर शांत बसणार नाही असं त्यांनी सांगितलं, पण त्याची काळजी उदयनराजेंनी करू नये. असं पण अन्याय कुठला होतोपर्यंत मी तोंडाकडे बघत बसत नाही हे आता त्यांना पण कळालेलं आहे. त्यामुळं अन्याय कुणाचा सहन करणं किंवा अन्याय होतोपर्यंत आणि अन्याय होत असताना म्हणजे शांत बसणं हाच सगळ्यात मोठा मूर्खपण आहे. त्यामुळं अन्यायाला वेळच्या वेळी उत्तर देण्याची भूमिका ही नक्कीच मी घेतलेली आहे, हे उदयनराजेंना पण कळून चुकले. त्यामुळं त्यांनी त्या बाबतीत माझ्यावर होणाऱ्या कुठल्या पण अन्यायाच्या बाबतीत त्यांनी काळजी करू नये. त्यांनी लोकसभेची जबाबदारी त्यांच्यावर आहे, त्यांचं मतदारसंघ आहे, त्यांनी मतदारसंघात जरा लक्ष घालावं. आणि आता सध्या मुक्कामी सातारला असतात, त्यामुळे थोडंफार त्यांनी लोकांना पण जरा मतदारसंघात जरा हे व्हावं किंवा मी इथं आहे एवढंच माझी त्यांना विनंती आहे. फक्त मला सातारकरांना एवढंच सांगायचं आहे की हा सगळा विषय जो आहे हा स्वतःच्या कार्यकर्त्याची जागा मोकळी करून देण्याचा विषय. देशी दारूचं दुकान तिथं आहे, देशी दारूचं दुकान हा फक्त एक त्यातला वेगळं हे करण्याचा मुद्दा आहे. तर देशी दारूचं दुकान काढण्याचा हा मुद्दा नसून जागा मोकळी करून देण्याची घेतलेली ही सुपारी होती असं मला स्पष्टपणे सांगायचं आहे. आणखीन एक, या दुकानाच्या जागेच्या मागचा जो विषय आहे, त्या दिवशी ज्यावेळेला मी आणि खासदार आम्ही समोरासमोर होतो,
खासदारांनी सांगितलं देशी दारूचं दुकान, देशी दारूचं दुकान आणि हटवलं पाहिजे हे. दुसरा एक मला विषय जो सातारकरांना सांगावासा वाटतो आहे आणि जो मुद्दा मी सांगितला की हा जागा मोकळी करून द्यायचा विषय होता, हा दुकानाचा विषय नव्हता. म्हणजे तिथं रवी ढोण्यांचं पेड्याचं दुकान जरी असतं तरी उदयनराजेंनी हीच भूमिका घेतली असती आम्हाला माहीत आहे. पण मला एक कळत नाही की माझ्या माहितीनं, मला जी माहिती मिळाली की या जागेचे डेव्हलपमेंटचा करार हा साताऱ्यातील निष्का डेव्हलपर्स म्हणून यांच्याशी झालेला आहे. आणि दुकान पाडायचं किंवा दुकान पाडायला ज्यावेळेला उदयनराजे खुटाळे ही सगळे तिथं आले, त्यांचे कार्यकर्ते वगैरे सगळे, त्यावेळेला शिंदे आणि मयूर चिकणे, मयूर मला वाटतं हे, त्या की दोघं पण त्या निष्का बिल्डर्सचे जे पार्टनर आहेत दोघं पण तिथं हजर होते. म्हणजे मग नेमकं उदयनराजांना त्यांना आणायचं काय कारण होतं? त्यांचं तर दुकानाशी कशाशीच काय संबंध नाही. हे त्यांना पण तिथं त्यांनी त्या दिवशी आणलं होतं आणि त्यांच्यासमोर सगळं चाललं होतं. म्हणजे मी जे म्हटले की हा सुपारीचा प्रकार आहे, हे टोलनाक्याचा विषय पण जो आहे की टोलनाक्यातनं जो पैसा येतो आहे त्याच्यातनं साताऱ्यामधली गुंडगिरी पोसण्याचं काम हे चालू आहे. म्हणून आमचा त्या टोलनाक्याला विरोध माझा तर होता आणि आज पण आहे. टोलनाक्यातनं सुविधा तर सातारकरांना हायवेच्या काही मिळत नाही आहेत. नुसतं तिथनं जे काही टोल गोळा होतो तो टोल हे करून त्याच्यातनं फक्त गुंडगिरी, जे गुंड आहेत साताऱ्यातले आणि जिल्ह्यातले, ते पोसायचं काम आहे. म्हणून त्याला विरोध होता आणि ह्या याच्यामध्ये पण आमचा विरोध माझा एवढाच होता की तुम्ही कायद्याला सोडून, कायद्यात असतं, कायद्याला धरून तुम्ही केलं असतं तर आम्ही विरोध करायला तिथं आलोही नसतो आणि आमचं पोलिसांनी ऐकून पण घेतलं नसतं. पण कायद्याची पूर्णपणे पायमल्ली करून, हायकोर्टचे निर्णय करून, तुमच्याकडे काही नसताना फक्त जागा मोकळी करून द्यायची आणि त्याच्यातनं जे काय असेल ते करायचं, ही भूमिका घेऊन तुम्ही तिथं आला होता. म्हणून माझा विरोध हा त्या दिवशी होता. आज एकच सांगू इच्छितो की माझे मित्र असू देत, माझ्याबरोबर काम कर, असा जर कुणालाही राजकीय हेतू मनामध्ये ठेवून किंवा राजकीय द्वेषापोटी जर कुणाला त्रास द्यायचा प्रयत्न झाला तर माझी जी परवा भूमिका होती तीच राहणार आहे. त्यात किंचित पण माझी भूमिका, माझे मित्र पदाधिकारी कार्यकर्ते हे कोण चुकत असेल तर कायद्यानं त्यांना शिक्षा द्या, माझा अजिबात मी त्या याच्यामध्ये लक्ष घालणार नाही. पण स्वतःच्या पदाचा गैरवापर करून जर मुद्दामून त्रास द्यायची भूमिका आणि मुद्दामून जर हे करायची भूमिका, छाळायची भूमिका घेतली तर जी परवाची भूमिका माझी राहिली तीच कायम राहणार आहे. हे पण खासदारांनी लक्षात घ्यावं.